हरिओम, मधुकर सिंह निकम आंखरखोप उपासना केंद्र आष्टा जिल्हा सांगली। गेले 2012 पासून मी बापू भक्त आहे। बाकीचा अनुभव माझा एक शेअर करतो आहे। कोरोनामुळं उपासना सगळी बंद झाली। बंद झाल्यानंतर घरी बसूनच संध्याकाळी आम्हाला 8 ला उपासना आम्ही करत होतो। घरीच बसून होतो, बाहेर जात नव्हतो। माझं राहतं घर जुनं आहे, पूर्वी वडलार्थीत, आणि त्याच्यावर कवले होते, बेंगलोरी कवले, ते सगळे फुटलेले होते। म्हणून आम्ही एक विचार केला की कवले काढून पत्रा घालून घेऊया। म्हणून त्या ठिकाणी पत्रा घालायचा घरात विचार केला, पत्रा आणला आणि ती वरती पत्रा घातला, कवलं काढून पत्रा घातला। त्यामुळे बाकी बांधकाम केलं नाही, आहेत त्याच्यावर पत्रा घातला। पत्रा घातल्यामुळे त्याला ढाळ झाला जास्त, कसारा झाला जास्त। कडेने कुंभी बांधली होती, कुंभी बांधल्यामुळं त्याच्यावर पाणी मारायचं, सकाळी पाणी मारायसाठी वर गेलो। पाणी मारत असताना कोटिंगचा पत्रा होता आणि पायाची माझा एक मिनटात पाण्यावर निसरला आणि त्यात एकदम आडाव पात झालो। एका सेकंदात खाली आलो नुसत्या बनायच्या स्क्रूमध्ये अडकलो। आवाज आला म्हणून शेजारी लोक पळत आले, माझा मुलगाही पळत आला आणि त्याने मला ती शिडी लावून खाली उतरलं। नाही तर खाली पडलो असतो तर खाली सगळं दगड होतो, 15 फूट उंचीवरून खाली पडलो असतो काय राहिलं नसतो। ही जीवदान हे बापूमुळेच मला मिळालं। हरिओम, श्रीराम आंबज्ञ।